शरद पवार, प्रत्येक शब्द मोजून मापून बोलणारे राजकारणी शरद पवार, जसं बोलतील तसंच होईल असं ठामपणे सांगता येत नसलं तरी पवार जे बोलतात ते काहीतरी घडावं यासाठीच बोलतात हे मात्र नक्की। आताही असंच झालं। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी निवडणूक लढवण्याच्या संदर्भातून वक्तव्य केलंय। झालंय असं की एका अनौपचारिक गप्पांमध्ये कार्यकर्ते मी सातारा, माढा किंवा पुणे जिल्ह्यातील कोणत्या तरी जागेवरून लढावं म्हणून मागे लागलेत, पण मी अगोदरच सांगितलंय की मी स्वतः निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य पवारांनी केलंय। पवारांनी हे वक्तव्य एका अनौपचारिक कार्यक्रमात केलं असलं तरी इथे हेही महत्त्वाचं आहे की पवारांना असा प्रश्न कोणीच विचारला नसताना पवारांनी निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर स्टेटमेंट केलंय आणि हीच गोष्ट पवार सातारा लढवतील या चर्चेपर्यंत येऊन ठेपली आहे। शरद पवार सातारा लढणार, शरद पवारांचा नवा डाव अशा आशयाची चर्चा देखील सुरू झाली। पण खरंच असं होईल? पवारांच्या विधानाचा अर्थ पाहता शरद पवार स्वतः लोकसभा लढवण्याची चर्चा किती आहे आणि लढलेच तर पवार लोकसभा कुठून लढवतील, त्याचे परिणाम काय होतील पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सुरुवात करूया ती शरद पवार स्वतः लोकसभा लढवण्याचे चान्सेस किती आहेत या प्रश्नापासून। तशा या चर्चा गेल्या 3 महिन्यांपूर्वी जास्त होत्या। सुप्रिया सुळेंना राज्यसभेवर पाठवून शरद पवार बारामतीतून अखेरची निवडणूक असं सांगून स्वतः निवडणुकींना सामोरं जातील असं बोललं जात होतं। पण सुप्रिया सुळेंची चर्चा कायम राहिली। सुप्रिया सुळेंनी प्रचारात आघाडी उघडली आणि शरद पवार बारामती लढवतील या चर्चांना ब्रेक लागला। पण आत्ता शरद पवार स्वतः लोकसभा लढवतील याचे चान्सेस किती? तर लढू शकतात असं म्हणण्याचं पहिलं कारण असू शकतं ते सुप्रिया सुळेंची जागा धोक्यात आल्यानंतर। शरद पवारांना वाऱ्याचा अंदाज अचूक लागतो असं सर्टिफिकेट खुद्द नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे। निवडणुकीचं वातावरण, मतांचा फरक याचा अंदाज घेण्यासाठी पवारांना सर्वेची गरज लागत नाही। गेल्या 50 वर्षांची त्यांची स्वतःची फीडबॅकची यंत्रणा हे काम करत असते। उदाहरण म्हणून एक IQ किस्सा सांगतो। 2004 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत RR पाटील राज्यभर फिरत होते, पण त्यांच्या विरोधात मतदारसंघात संजय काका पाटलांनी कडवं आव्हान उभं केलेलं। तेव्हा RR पाटलांच्या शेवटच्या सभेला शरद पवार उपस्थित होते। सभा झाल्यानंतर शरद पवारांनी RR पाटलांना जवळ बोलवून 5-7 हजारांनी पडशील, राज्य सोड, मतदारसंघातला हा हा भाग कव्हर कर म्हणून सांगितलं आणि RR पाटील फक्त 6 हजारांच्या मताधिक्यानं निवडून आले। सांगण्याचा मतितार्थ इतकाच की शरद पवारांना अंदाज कळतो। आता शरद पवारांना बारामतीची जागा काठावर येते याचा अंदाज जरी आलेला असला तरी शरद पवार डावपेच आखणार हे स्पष्ट आहे। काहीही करून बारामतीतून आपल्या मुलीचा पराभव शरद पवारांना होऊ द्यायचा नाही। बारामतीचं वातावरणही एकतर्फी सुप्रिया सुळेंच्या बाजून आहे असं म्हणता येत नाही। अशा वेळी वातावरण निर्मिती करायची असेल तर शरद पवार स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊ शकतात, ज्याचा इम्पॅक्ट निश्चितच बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघांवर पडू शकतो। शरद पवार सातारा लढवू शकतात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे पवारांकडे नसणारे स्ट्रॉंग उमेदवार। शरद पवार 10 जागा लढवतील असं बोललं जात आहे, मात्र बारामती आणि शिरूर या 2 जागांचे अपवाद वगळता पवारांकडे स्ट्रॉंग उमेदवार नाहीत। बोथ टू बोथ यंत्रणा लावू शकतील असे उमेदवार नसणं ही पवारांची मोठी अडचण आहे। अगदी शिरूरचं उदाहरण घेतलं तरी खालची सिस्टीम वळसे पाटील यांच्यासारख्या नेत्यांची असल्यानं निवडणुकीच्या दिवशी हक्काच्या मतदाराला बाहेर काढणं, त्याचं मतदान करवून घेणं ही गोष्ट कोल्हेंच्या आव्याक्याबाहेरची असल्याचं सांगण्यात येतं। अशावेळी पवारांची भिस्त राहते ती फ्लोटिंग वोटवर। प्रभावित होऊन मतदान करणारे 5-7% मतदार आपल्या बाजूने घेतले तर पवारांचे उमेदवार तुल्यबळ ठरू शकतात। याच फ्लोटिंग वोटचरचा फायदा घेण्यासाठी शरद पवारांना वातावरण निर्मितीची गरज पडू शकते आणि त्यासाठी पवार साताऱ्यातून लढण्याचा निर्णय घेऊ शकतात। कारण शरद पवार निवडणूक लढले तर निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा माढा, सातारा, बारामती, नगर, शिरूर अशा मतदारसंघातल्या फ्लोटिंग वोट्सवर होऊ शकतो आणि यंत्रणा नसली तरी इथले उमेदवार तुल्यबळ लढत देऊ शकतात। शरद पवार साताऱ्यातून उभे राहतील असं म्हणण्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे पवार आपल्या बालेकिल्ल्यातून मोदी फॅक्टर वजा करू शकतात। महाराष्ट्र प्रदेश भाजप, स्थानिक भाजप यांच्याबाबत सर्वसामान्य मतदारांमध्ये नाराजी असल्याचे सर्वे असले तरी ग्राउंडवर मोदी इम्पॅक्ट जाणवू शकतो असे सर्वे आजवर प्रसिद्ध झालेले आहेत।
शरद पवार स्वतः उमेदवार असतील तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारसंघांतून शरद पवार मोदी फॅक्टर दुसऱ्या क्रमांकावर ठेवू शकतात. पवार साताऱ्यातून मैदानात उतरले तर मीडिया कव्हरेजमध्ये पवारांच्या चर्चा असतील, प्रचार यंत्रणा पवारांच्या भोवतीच फिरेल आणि याचा फायदा म्हणजे मोदी फॅक्टरची चर्चा कमी होईल. आता ही कारणं पाहिली तर शरद पवार साताऱ्यातून लढणारच नाहीत असं ठामपणे म्हणता येणार नाही. धक्कातंत्र हे पवारांच्या राजकारणाचं सूत्र राहिलेलं आहे आणि जर का निवडणूक कठीण होत असेल तर पवार अशी धक्कातंत्र वापरू शकतात. आता राहतात ते दोन मुद्दे, लढणारच असतील तर सातारा का आणि साताऱ्यातून लढल्यास पवारांना कुठे फायदा होईल तर साताराच का. शरद पवार म्हणालेत कार्यकर्ते माढा सातारा अथवा पुणे जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मागे लागलेत. माढ्याबाबत सांगायचं तर शरद पवारांनी 2009-2014 असं माढ्यातून प्रतिनिधित्व केलं आहे. माढ्यातून पवार लढले पण याचा फायदा माढा लोकसभेतल्या लोकांना झाला नाही असं नॅरेटिव्ह या मतदारसंघात स्ट्रॉंग आहे. दुसरीकडे मोहिते पाटील ते निंबाळकर अशा अनेक लोकांचे गट पवारांच्या विरोधात आहेत. माढा लोकसभेच्या लोकांना देखील पवारांची उमेदवारी नाविन्य ठरणारी नसेल. माढा शरद पवारांना पाडा हा फॅक्टर इथे चालू शकतो, त्यामुळे शरद पवार माढ्याला पसंती देणार नाहीत. राहतो पुणे जिल्ह्यातील इतर भाग. पुणे शहरातून पवारांना अपेक्षित परिणाम मिळणं अवघड आहे. शिरूरमध्ये देखील पवार उमेदवार असतील तर निवडणूक एकतर्फी होईल असं म्हणता येत नाही. 2009 सालीच आढळरावांनी शरद पवारांनाच शिरूरमधून लढण्याचं आव्हान दिलं होतं. बारामतीतून आता सुप्रिया सुळेंना माघार घ्यायला लावणं कठीण आहे. अशा वेळी उरतो तो सातारा. साताऱ्यातून कराडचा भाग काँग्रेस ओढून काढू शकतं. पवारांचे सातारा शहरासोबत जुने संबंध आहेत. इथलं केडर आजही पवारांसोबत आहे, त्यामुळे समोर उदयनराजे भाजपच्या चिन्हावर असतील तरी पवार इथून एकतर्फी लीड घेऊ शकतात. त्यामुळेच पवार लढले तर सातारा हीच पसंती पवारांची असू शकते. आता राहिला प्रश्न, पवार लढले तर किती मतदारसंघांवर इम्पॅक्ट होऊ शकतो. शरद पवार गट लढवत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, शिरूर, नगर दक्षिण, माढा आणि सातारा या 5 जागांवर पवारांच्या स्वतः निवडणूक लढण्याचा थेट परिणाम होऊ शकतो. तर काँग्रेसकडे असणाऱ्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या 4 लोकसभा मतदारसंघांवर पवारांच्या लढण्याचा थेट इम्पॅक्ट होऊ शकतो. सोबतच हातकणंगलेत राजू शेट्टी मवियासोबत असतील तर फायदा होऊ शकतो. थोडक्यात राष्ट्रवादीच्या 5, काँग्रेसच्या 4 आणि स्वाभिमानीच्या 1 जागेवर थेट परिणाम होतो. जाता जाता महत्वाचं, शरद पवार लढणार नाहीत ही हुल ठरू शकते असं म्हणण्याचं एकमेव आणि महत्वाचं कारण, शरद पवारांना दगड मारून पाणी किती खोल आहे हे पाहण्याची जुनी सवय आहे. साताऱ्यातून लढण्याची हुल देऊन फक्त लोकांच्या केडरच्या रिॲक्शन चेक करणं आणि वातावरणाचा अंदाज घेणं ही गोष्ट देखील पवारांनी केली असेल आणि आम्हाला सकाळ सकाळचं कंटेंट लिहायच्या कामाला लावलं असेल. तुम्हाला काय वाटतं, शरद पवार लोकसभेच्या रिंगणात थेट उतरतील का आणि उतरलेच तर कुठून? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.